नमस्कार मित्रांनो, आणि योगी WC20 तुमचे स्वागत आहे. तर आज आपण आहेत पुन्हा केलवार स्टेशनला, आणि पावसाचा प्रभाव जास्त आहे आणि पाऊस खूप पडला आहे. आपण पाठीमागे पाहतील माझ्या, थोड्या वेळेला मी दाखवणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये किती पाऊस पडला आहे. आणि त्यामुळे काही बाईक आहेत त्या पाण्याखाली गेलेल्या आहेत, तर आपण आता पाहणार आहे त्या. आणि आमचे केलवारचे रंजन जोशी आहेत, ते समाजसेवक आहेत आणि नेहमी लोक कामावर जातात आणि गाड्या पार्किंगमध्ये लावून जातात. तर हे बघा, हे आहेत रंजन भाऊ, नेहमी सहकार्य करतात. लोकांच्या गाड्या आहेत त्या सुक्यावर आणण्याचा प्रयत्न जेवढा होईल. पण काय काय माहिती आहे का, बाईक लॉक असल्यामुळे काही बाईक काढू शकत नाही आणि मग त्या रस्सीने किंवा दोरीने बांधून ठेवतात. आणि पाण्याचा प्रवाह आता वाढत आहे. हँडल लॉक आहेत का? बघा, हँडल लॉक आहेत त्यामुळे काढू शकत नाही. आणि असाच पाऊस चालू राहिला तर हे पूर्ण भरून जाईल. लॉक आहे का? बघा, हँडल लॉक आहेत. बघा, ही पण एक बुलेट पडलेली आहे इथे. थोड्याला पाण्याचा प्रवाह वाढेल असं तरी वाटते. ही निघेल. लोकांना समजायला पाहिजे ना की आता पाऊस पडतो तर नाही ठेवायला पाहिजे इकडे खाली. आणि पण हँडल लॉक करतात ना, पण हँडल लॉक पण करून जातो परत. पुरा वाढेल आता, उतरेल ना. आपण पाहत आहेत की पाण्याचा प्रवाह किती जोरात आहे. आणि आपण पाहिलं तर पूर्वीला पूर्ण डोंगर भाग आहे आणि त्या डोंगरावरून पाणी उतरता, तर डोंगरावरून पाणी उतरत आहे. आणि अजून जर पाऊस चालू झाला तर हे पूर्ण भरून जाईल. तुम्ही पाहिलं तर पुलाला पण पाणी लागतो कधी कधी.